भाजपकडून वातावरण दूषित करण्याचे काम सुरू आहे अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली आहे। भीक मागायची भाषा करतात, वर्गणी म्हणा तुम्ही, वर्गणी यांच्याकडनं वर्गणी घ्यायची, त्यांच्याकडनं वर्गणी घ्यायची। आता भीक मागणं म्हणजे तुम्ही काय, ते इतक्या मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत जे त्यांनी कॉन्ट्रीब्युशन जमा केलं त्या भीक मागायचं म्हटले, एकदम चुकीचं आहे। चंद्रकांत पाटलला सुद्धा त्या ठिकाणी चुकून माझं नाव त्याला आहे, मी पण चंद्रकांत आहे, पण मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो की भारतीय जनता पार्टीचं काय चाललं समजत नाही। मुद्दामच या महाराष्ट्रामध्ये काहीतरी गडबड करायची किंवा काहीतरी गोंधळ घालायचा आणि वातावरण दूषित करायचं असं काम त्यांचं चालू आहे। मी या ठिकाणी देवेंद्रजीने सांगेल, देवेंद्रजी हे जर थांबवा तुम्ही, हे खूपच काही चाललं महाराष्ट्रात त्या ठिकाणी एकमेकाच्या मुख बघतील। हे आता चंद्रकांत पाटलाच्या अगेन्स्टमध्ये आता आंदोलन सुरू झालं की नाही सगळीकडे, म्हणजे लॉ अँड ऑर्डर, मग आपली पोलीस यंत्रणा वगैरे वगैरे सगळे बिघडते की नाही, हे तुम्ही काय लक्ष देत नाही का? तुम्ही एक तर शेतकऱ्यांकडलं दुर्लक्ष केलं, तुम्ही बाकीचे सगळ्या मुख्यमंत्र्यांचं तर काही मी बोलतच नाही, ते फक्त ते लोक जमा करण्यात आणि इकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा त्याच्यामध्ये बिझी आहे। पण प्रत्यक्षात देवेंद्रजी तुम्ही त्या ठिकाणी एक चाणक्य माणूस आहे, तुम्ही बुद्धिमान आहे, तुम्ही त्या ठिकाणी त्यांना या लोकांना आवरा, तर नाही आवरलं तर मग त्या ठिकाणी आमचं नुकसान नाही, तुमचंच नुकसान आहे। आम्ही फक्त आंदोलन करत राहू, पोलीस आमच्यावर केसेस दाखल करत जातील, आम्ही ते नेहमीच असेल, परंतु लोकांमध्ये गैरसमज आणि वातावरण लोकांमध्ये खराब व्हायला लागलं। आज कर्नाटकचे म्हणजे मुख्यमंत्री त्यांनी सकाळी ट्विट केले, आता ते तो कर्नाटकचा मुख्यमंत्री पण मी नाही जाता भाई, बात नाही करता भाई, कोणाच्या बाबतीत बोलला तो, ते त्यांचे बॉस गृहमंत्र्यांच्या बाबतीत बोललो, नाही नाही मी नाही बात करता। अशामध्ये एक उर्मटपणा त्या ठिकाणी जे आहे, एखाद्या वेळेस हे काही यांनीच सांगितलं का, पण हे खूप स्वाभिमानी माणूस आहे कोण गृहमंत्री, ते मग ते काय ऐसा बोलाय की काही ना काहीतरी करून ते कांटा पण घातील, पण त्याला समजणार नाही काहीतरी। आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की आता खूपच भारतीय जनता पार्टीचं खूपच वेगळं चाललं, काय त्या गुजरातची हवा त्यांच्या डोक्यात गेली, पण गुजरात हे तर त्यांना मिळणार सुद्धा, त्यांचंच राज्य आहे ना, प्रधानमंत्र्यांचं आणि गृहमंत्र्यांचंच राज्य आहे ते, आणि सगळे काही महाराष्ट्रातून उद्योग तिकडे घेऊन गेले किंवा बाकीच्या सगळ्या इतर ज्या काही म्हणजे बुलेट ट्रेन घे असेल किंवा काही असेल सगळीकडे फक्त गुजरातकडे लक्ष दिल्यामुळे त्या ठिकाणी गुजरातमध्ये आले। बाकी मग हिमाचल प्रदेशमध्ये काय नाही आलं, जवळपास ह्या अर्लियर ह्या एक दीड वर्षामध्ये 7 राज्य भारतीय